इयत्ता 9वी विषय गणित भाग 2 प्रकरण 3 त्रिकोण। तर या प्रकरणात आपण त्रिकोणाच्या दुरस्थान त्रिकोणाचे प्रमेय, त्रिकोणांची एकरूपता, समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय, 30-90 प्रमेय, त्रिकोणाची मध्यगा, काटकोन त्रिकोणाच्या कर्णावरील मध्यगेचा गुणधर्म, लंबदुभाजक, कोणदुभाजक आणि समरूप त्रिकोण याविषयी माहिती बघणार आहोत। त्याच्यात आता पहिलं प्रमेय आपण बघणार आहोत, दुरस्थ अंतर्कोनाचे प्रमेय। त्रिकोणाच्या दुरस्थ अंतर्कोनाचे प्रमेय थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल थेरम। काय थेरम आहे बघा, त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दुरस्थ अंतर्कोनाच्या मापाच्या बेरजे इतके असते। आता हा त्रिकोणाचा काय असतो, बाह्यकोन। बाह्यकोन त्याच्या दुरस्थ अंतर्कोनाच्या म्हणजे काय, लगतचा कोन सोडून उरलेले हे त्रिकोणाचे अंतर्कोन आहे 2 आणि हा पण अंतर्कोन आहे, पण याच्या दुरस्थ अंतर्कोनाच्या मापाच्या बेरजे इतके असते असा हा थेरम आपल्याला प्रूव्ह करायचा आहे। मग ही आकृती आपण काढली, त्रिकोण पी क्यू आर या त्रिकोणाचा कोन पी आर एस हा बाह्य कोन आहे, म्हणून पक्ष काय, त्रिकोण पी क्यू आरचा कोन पी आर एस बाह्य कोन आहे। साध्य कोन पी आर एसचे माप कोन पी क्यू आर आणि कोन क्यू पी आर यांच्या बेरजे इतकं असतं, म्हणजे ह्या कोणाचं माप याच्या आणि ह्या कोणाच्या मापाच्या बेरजे इतकं असतं असा हा थेरम आहे। सिद्धता, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180° असते आपल्याला माहिती आहे, गुणधर्म आपण आधीपासून अभ्यासला, म्हणून कोन पी क्यू आर अधिक कोन क्यू पी आर अधिक कोन पी आर क्यू तिघ कोणांची बेरीज 180, विधान नंबर 1 त्रिकोणाच्या कोणांच्या बेरजेचं प्रमेय। परंतु कोन पी आर एस आणि कोन पी आर क्यू हे दोन्ही काय आहेत, रेषीय जोडीतील कोण आहेत, याला रेषीय जोडीतील कोण म्हणतात आणि त्यांची बेरीज 180° असते, विधान नंबर 2 कारण दिलं त्याला रेषीय जोडीतील कोण। विधान 1 आणि 2 यांची काय केली, बेरीज केली, कारण उजव्या बाजू सारख्या आहेत म्हणून यांच्या डाव्या बाजू काय होतील, सारख्या, म्हणून कोण क्यू पी क्यू आर अधिक कोण क्यू पी आर अधिक कोण पी आर क्यू बरोबर कोण पी आर क्यू अधिक कोण पी आर एस या दोघांच्या डाव्या बाजू बरोबर आहेत, कारण उजव्या बाजू सारखी आहेत म्हणून डाव्या बाजू सारखी आहे। याच्यातला हा कोण पी आर क्यू काय झाला, कट झाला, म्हणजेच कोण पी क्यू आर आणि कोण क्यू पी आर बरोबर कोण पी आर एस, म्हणजे हे विधान उलटं लिहिलं की झालं, आणि म्हणून यालाच त्रिकोणाच्या बाह्यकोनाच्या माप दुरस्थांतकोनाच्या मापांच्या बेरजे एवढे असते हे प्रूव्ह झालं। याला म्हणतात त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे प्रमेय, सॉरी दुरस्थांतकोनाचे प्रमेय, बाह्यकोनाचे नाही। तर अशा पद्धतीने हे प्रमेय आहे। त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे प्रमेय काय आहे, मग ते दुरस्थांतकोनाचं होतं, रिमोट इंटेरियर अँगल, आता बाह्यकोन। आता काय, समजा क्यू पी आर पी आर एस हा बाह्यकोन आहे, बाह्यकोनाचं माप याचं माप ह्या कोणापेक्षा जास्त असेल किंवा याचं माप या दुसऱ्या कोणापेक्षा जास्त असते, म्हणजेच कोण पी आर एस ग्रेटर दॅन कोण पी या पी कोणा पेक्षा जास्त आहे किंवा कोण पी आर एस हा क्यू कोणापेक्षासुद्धा जास्त आहे, कारण दोघांची बेरीज हा कोण होतो, म्हणजेच याच्यापेक्षा हा जास्त याच्यापेक्षाही हा जास्त, म्हणून त्रिकोणाचा बाह्यकोन हा त्याच्या प्रत्येक दुरस्थ अंतर्कोनापेक्षा मोठा असतो, याला काय म्हणतात आपण, त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं प्रमेय म्हणतो। सराव संच 3.1 प्रश्न पहिला, त्रिकोण ए बी सीचा कोण ए सी डी हा बाह्यकोन आहे, कोण बी 40 कोण ए 70 तर कोण ए सी डीचे माप काढा। कोण ए सी डीचं माप काय होईल, मग कोण ए सी डी बरोबर कोण ए अधिक कोण बी, दूरच्या याला दुरस्थ अंतर्कोनाचं प्रमेय म्हणता, दुरस्थ अंतर्कोनाचे प्रमेय। आता एचं माप 70 आहे आणि बीचं माप 40 आहे, दोघांची बेरीज किती, 110°,
कोण ए सी डीचं माप, अशा पद्धतीने आपण पहिला प्रश्न सोडवू शकतो. प्रश्न दुसरा, त्रिकोण पी क्यू आरमध्ये कोण पी 70 आहे, कोण क्यू 65 आहे, तर कोण आर किती. तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते, 180, आणि मग दोन कोण वजा करायचे आपण सोडवू शकतो. तर त्रिकोण पी क्यू आरमध्ये 1800 पिशव्या. त्रिकोणाच्या कोणांची बेरीज कोण पी अधिक कोण क्यू अधिक कोण आर बरोबर 180 अंश. त्रिकोणाच्या कोणांचे बेरजेचे प्रमेय आपण दुसऱ्या प्रकरणात आपण बघितले. त्रिकोणाच्या कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते, असा हा प्रमेय आहे. आता कोण पीचं माप आहे 70 आणि कोण क्यूचं माप 65. पीचं माप 70, कोण क्यूचं माप 65, कोण आर काढायचं आहे 180 अंश. या दोघांची बेरीज झाली 135 अंश अधिक कोण आर बरोबर 180. कोण आर बरोबर 180 मधून 135 गेले. कोण आरचं माप आलं 5, 4 गेले 45 अंश. अशा पद्धतीने आपल्याला कोण आरचं माप काढता येईल. आता प्रश्न तिसरा, प्रश्न तिसरा, त्रिकोणाच्या कोणांची मापे एक्स, एक्स वजा 20, एक्स वजा 40 असतील तर प्रत्येक कोणाचे माप काढा. त्रिकोणाच्या तिसरं उदाहरण, कोणांची बेरीज एकशे 180 अंश असते म्हणून आपल्याला कोणांचं माप दिलं आहे एक्स, एक्स वजा 20 आणि एक्स वजा 40 अंश. यांची बेरीज किती, 180. हा पहिला कोण, हा दुसरा कोण आणि हा तिसरा कोण. एक्स 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 किती वेळा, 3x, वजा 20 आणि वजा 40 वजा 60. बेरीज करतो पण उत्तर तेच राहील, चिन्ह तेच राहील. 3x बरोबर 180 अधिक 60, 3x बरोबर 240 अंश. एक्स बरोबर 240 भागिले 3, 3×8=24. एक्स माप आलं. आता प्रत्येक कोणाचं माप, पहिला कोण आहे एक्स, एक्स माप आलं 80 अंश. दुसरा कोण आहे एक्स वजा 20 म्हणून 80 वजा 20, दुसरा कोण आपल्याला भेटेल 60 अंश. तिसरा कोण आहे एक्स वजा 40, 80 वजा 40 म्हणजे 40 अंश. अशा पद्धतीने त्रिकोणाची कोणांची मापे कोण काय असतील, पहिला 80 अंश, 60 अंश आणि 40 अंश. अशा पद्धतीने तिघांची बेरीज आपल्याला 180 दाखवता येईल. अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न क्रमांक तिसरा सोडवला. प्रश्न नंबर चौथा, त्रिकोणाच्या तीन कोणांपैकी एक कोण सर्वात लहान, कोणाच्या दुप्पट आहे. दुसरा कोण सर्वात लहान कोणाच्या तिप्पट आहे. तर तिन्ही कोणांची मापे काढा. मग पहिला लहान कोण सर्वात लहान कोण एक्स मानू. मग हा पहिला कोण काय आहे, एक कोण त्याच्या दुप्पट आहे, एक कोण त्याच्या तिप्पट आहे आपण मानू शकतो. चौथ्या उदाहरणात सर्वात लहान कोण आपण एक्स मानू, दुसरा कोण काय आहे लहान कोणाच्या दुप्पट आहे, आणि एक तिसरा जो कोण आहे तो लहान कोणाच्या तिप्पट आहे. म्हणून त्रिकोणाच्या कोणांची बेरीज कोणांची बेरीज 180 अंश असते. हे प्रमेय आहे, म्हणजे आपण दुसऱ्या प्रकरणात बघितलं आहे. म्हणून एक्स अधिक 2x अधिक 3x बरोबर 180. मग काय करणार, एक्स आणि 2, 1x आणि 2x, 3x आणि 3x, 6x बरोबर 180.
म्हणून x बरोबर 180 भागिले 6 सात्रिक 18 x बरोबर 30 अंश म्हणून x म्हणजे 30 2x म्हणजे 2 गुणिले 30 60 आणि 3x म्हणजे 3 गुणिले 30 90 अंश म्हणून त्रिकोणाच्या कोणांची मापे किती आहेत 30 60 90 अंश आहेत अशा पद्धतीने आपण चौथा प्रश्न सोडू शकतो.